बाय टेक्नो तिसऱ्या आघाडीचे नेते बच्चू कडू आहेत भाऊ काल तुमची महत्वाची बैठक मध्ये पुण्यामध्ये उमेदवार सुद्धा जाहीर केलेले आहेत काय परिस्थिती आहे काय भूमिका आहे सध्या अतिशय एकतर महाराष्ट्रात सध्या गोंधळ आहे आणि कोणी कोणाचं काही स्थिर नाही इकडे तिकीटची वाट पाहतं नाही भेटली का दुसरा कॉल तो लगेच दुसऱ्या पार्टीला करतं आणि असं काही म्हटलं जात नाही कोण कोणाचा निष्ठाव नाही सध्या प्रत्येकाला असं वाटते का मी आमदार झालो पाहिजे मी निवडून आलो पाहिजे त्याच्यानं पक्ष हा काही बंधनं महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला राहिलं नाही नेत्यालाही राहिलं नाही लोकांना पण राहिलेलं नाही त्याच्यानं आता सगळेजण संधी साधणार आहे एकंदरीत आता आम्हाला एवढे कॉल असतं बस दोन दिवस थांबा बच्चू भाऊ आम्ही येणार आहोत तर त्याच्यामुळं आणि पक्षाले काही आता निष्ठा कार्यकर्त्याचा काही विषय राहिला नाही त्याच्यानं ना आता हे चिन्ह भिन्न वातावरण आहे चांगलं आहे एकंदरीत आ... एकच डॉक्टर गावात असलं तर थोडं अडचण येतं ना आता भरपूर डॉक्टर जाणार त्याच्यानं मतदार आता पालखीत बसणार महत्त्वाचा मुद्दा असा आहे की म्हणजे साधारणपणे इतर पक्षांमधले असे किती बडे नेते असू शकतात की जे तुमच्या एस टीला सध्या हात दाखवत आहेत भरपूर आहे फक्त आता त्यांना त्यांचा हात घ्यायचा का नाही घ्यायचं ते था आम्ही ठरवू पण आता दुसरा एक महत्वाचा कळीचा प्रश्न आहे की मनोज रंगे पाटलाच्या आंदोलनामध्ये तुम्ही प्रत्यक्ष स्वतः अनेक वेळेला सहभागी राहिलेला आहात त्यांच्या अनेक घडामोडीमध्ये तुमचा सहभाग होता एकीकडे ते सुद्धा उमेदवार देत आहेत आणि तुम्हीसुद्धा तिसरी आघाडी म्हणून उमेदवार देत आहेत तर तुमचा जो काही वोटर ऑफ बेस आहे तो आणि मनोज रंगे पाटलांचा थोडासा सारखा आहे काय होईल नाही असं म्हणणं चुकीचं आहे आम्ही पहिलेपासून आमची भूमिका ही सार्वत्रिक राहिली आंदोलन राहिली शेतकरी राहिली मजुरांची राहिली दिव्यांगांची राहिली त्याच्यानं त्यांचं आंदोलनही मराठ्यापुरतं मर्यादित होतं आम्ही सार्वजनिक आंदोलन केले जे काही आंदोलन केले ते सर्वांसाठी केले त्याच्यानं असं म्हणता नाही की बेस सारखा आहे त्यांचा जो आपण पाहतो का एकंदरीत या सगळ्या ह्याच्यामध्ये आरक्षणाचा विषय आणि आमचा कधी आरक्षणाचा विषय राहिला नाही आम्ही शेतकऱ्याच्या भावातच आरक्षणाची गरज राहणार नाही अशी अवस्था आहे पण आरक्षण सगळ्याला भेटलं पाहिजे त्या त्या ताकदीचं मी ते म्हणतो सगळ्या जातींनाच आरक्षण दिलं पाहिजे कशाला बघा आरक्षणाचं कोणी ठेवायचं प्रश्न जो उपस्थित होतो ते संभाजीराजे तुमचे नेते आहेत आणि तुम्ही सुद्धा नेते आहेत तुम्ही म्हणता शेतकरी बेस आहे मात्र शेतकऱ्यांचे बहुतांशी जी कास्ट जर बघितली आपण तर ती मराठ्यांमध्ये मोडते म्हणजे मराठासुद्धा शेतकरी आहे जो तुमचा आत्तापर्यंतचा वोटर राहिलेला आहे संभाजीराजेंचा वोटर तर थेट मराठा समाजच आहे त्यामुळे हे जे क्लॅसेस निर्माण होणार आहेत जरंगी पटलाचा आणि ज्या ठिकाणी तुमचा जर उमेदवार असेल तर तिथला मतदार साहजिक कन्फ्यूज आहे की आपण पटलाला मतदान करायचं की तिसऱ्या आघाडीला कसं आखरी ते त्या मतदारावर कोणाचा प्रभाव आहे त्याच्यावर आहे ना उमेदवार दहा उभा हो राहू दे मत दुसरा एक महत्त्वाचा जर मुद्दा बघितला जागा वाटपामध्ये तर महाविकास आघाडी जी आहे त्यांच्यामध्ये सध्या प्रचंड वादावादी सुरू असल्याचं पाहायला मिळते नाना पटोलेला बाजूला आहे बाळासाहेब थोरातांना पुढं आणलेला आहे त्यांच्यात शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट झालेली आहे आणि संजय राऊतांचा नाना पटलांचा वाद विकोबाला गेला नाना पटोलेंचा मी कालच सांगितलं का एकंदरीत आघाडी असू असू दे, दे का युती असू दे प्रचंड ताणतणाव चालू आहे आणि दुसरी गोष्ट याच्यातला कोणी फुटून बाहेर निघेल नाही निघाला तर यांचे नेत्याच्या दुसरी फडिया आहे ते प्रचंड फुटणार आहे तुम्ही जर तीस आणि चारचा जर काळ पाहिला तर या महाराष्ट्रात एक वेगळं चित्र झालेलं दिसणार कोण कौन कोणाचं आहे आणि कोण आता कोणाकडून लढणार आहे हे फार सांगणं कठीण होणार आहे त्याच्यानं एक तर नेते फुटल नाहीतर ने नेत्याची दुसरी टीम फुटणार आणि एक मोठा गोंधळ महाराष्ट्रात यावेळेस पाहायला भेटणार सकाळी जर बघितलं तर पुण्यातला जो खेड शिवापूरचा टोल नाका आहे त्या ठिकाणी पाच कोटीची रक्कम मिळाली काही जण म्हणतात ती शहाजी बापूंची आहे मात्र त्यांच्या बाजूने सांगण्यात येत आहे की त्या रकमेशी आमचा संबंध नाही काय वाटतंय ते आता काय नवलं आहे आता गाडीत रक्कम येणार लोक वाटप करणार पैसे येणार तुम्ही एक सांगा प्रचंड काम करणारा कार्यकर्ता मार मार मरत असतं पण निवडणुकी आल्यानंतर ना पक्ष त्याला विचारत ना जनता त्याला विचारत काही ठराविक लोक सोडले आमच्यासारखा मतदारसंघ सोडला तर कुठं अवस्था आहे आज तर तुम्ही सांगा जेव्हा आपण एखादी तिकीट जाहीर करतो तेव्हा पक्ष जातीचं समीकरण धर्माचं समीकरण त्याच्या पैशाचं समीकरण कामाचं समीकरण कुठं मग कोण विचारतं तू किती कामं केलं फायलही पाहत नाही लोक तो विषय संपलेला आहे खरं तर पैसा हा एवढ्या महत्त्वाच्या स्थानी आणि जात एवढ्या महत्त्वाच्या स्थानी गेली कार्यकर्त्याचं मरण आहे या सगळ्या व्यवस्थेमध्ये काम करावं की नाही करावं अशी एक वस्तुस्थिती समोर येत आहे शेवटचा प्रश्न तुमच्याबद्दलचा तुम्ही अचलपूरमधून निवडणूक आहे कशी परिस्थिती आहे आणि ही जी काही सध्या मधल्या आरक्षणाची किंवा जातीची समिकरणं आहेत त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला तिकडून कुणाचा कसा पाठिंबा मिळतोय त्याबद्दल काय सांगाल आमची इथं भाजपच्या खांद्यावर काँग्रेस सवार आहे खांदा भाजपचा राहीन कार्यकर्ते भाजपचे राहीन पण झेंडा पंजाचा दाखवून असं एकंदरीत व्यवस्था राहणार आहे आणि काहीकडून दोनही पक्षाला बच्चू पाहिजे नाही आणि म्हणून कुठेतरी एक समीकरण जुळाजुळ केल्या जालं तशा प्रकारच्या सीटा दिल्या गेल्या पण आखरी जनता हुशार आहे नेता एकत्र झाला तरी त्याची नाही सामान्य माणसाचं सोबत असल्यानंतर मला नेत्याची काही गरजही पडत नाही तर हे होते बच्चू कुडू यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे कॅमेरामॅन अमित दत्ता कानवटे टीव्ही व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर कोय टेक्नो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं